गुजरात विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात सर्वांचं लक्ष लागलंय ते सुरतकडे, कारण पहिल्या टप्प्यातला सर्वात जास्त विधानसभेच्या जागा असलेला हा जिल्हा आहे. गेल्या काही वर्षांपासून सुरतची जनता भाजपच्या पाठीशी भक्कमपणे उभी आहे, मात्र इथला व्यापारी वर्ग नाराज असल्यामुळे यंदा तरी काँग्रेसचं फावणार का, त्यामुळेच यंदा सुरत कोण राखणार याबाबत सर्वांनाच उत्सुकता आहे. गुजरात विधानसभा निवडणुकीच्या यशाचा मार्ग सुरत मधून जाणार आहे, कारण गुजरातच्या गडाच्या किल्ल्या सुरतच्या जनतेकडे आहेत. सुरतमध्ये सर्व जातीचे सर्व व्यवसायाचे लोक राहतात, त्यामुळे इथला कौल हा सगळ्या राज्याचा प्रातिनिधिक कौल असतो असं म्हटलं तरी ते वावगं ठरणार नाही. गेल्या काही वर्षापासून सुरतचा मतदार भाजपच्या पाठीमागे भक्कमपणे उभा आहे. GST मुद्द्यावरूनही व्यापारी वर्ग नाराज असल्यानं भाजपची डोकेदुखी वाढली आहे. और ये जो बोल रहे हैं ना, इससे व्यापारी नाराज नहीं है और कुछ होगा नहीं, वोट में कन्वर्ट नहीं होगा, ये तो इनको 18 तारीख को पता चल जाएगा कि वोट में ये जो मजूरा कॉन्स्टिट्यूएंट है ना, हम लोग आराम से 20,000 से 25,000 वोटों से जीत रहे. तर भाजप उमेदवारांना मात्र हा आरोप मान्य नाहीये. GST होणारा तत्कालीन त्रास सहन करण्याची व्यापाऱ्यांची तयारी असल्याचा त्यांचा दावा आहे. कुछ महिनों के लिए छोटी छोटी तकलीफे उठाना हम सबका फर्ज है और यहाँ के व्यापारी अपने मान के लिए, स्वमान के लिए, ये देश के स्वाभिमान के लिए चुनाव लड़ेंगे, गुजरात की इज्जत के लिए ये चुनाव हम सब साथ में मिलकर लड़ रहे हैं. सूरत जिल्ह्यात विधानसभेच्या 16 जागा आहेत, यापैकी एकट्या शहरात तब्बल 12 मतदारसंघ येतात. गेल्या निवडणुकीत भाजपनं 16 पैकी 15 जागा आणि त्याही मोठ्या फरकानं जिंकल्या होत्या. मात्र यंदाचं चित्र वेगळं असू शकतं, कारण 3 ते 4 मतदारसंघामध्ये पाटीदारांची मतं निर्णायक ठरणार आहेत. पाटीदार आरक्षणाच्या मुद्द्यावरून भाजप विरोधात नाराजी आहे, याचा भाजपला फटका बसण्याची शक्यता आहे. तर दुसरीकडे चोरियासे आणि लिंबायत मतदारसंघामध्ये भाजपच्या इच्छुक उमेदवारांनी बंडखोरी केली आहे, याचाही फटका पक्षाला बसू शकतो. या नाराजीला घाबरूनच भाजपनं सुरत शहरातील कामरेज मधील सभा रद्द करून ती शहराबाहेर कडोदरामध्ये आयोजित केल्याचा दावा काँग्रेसनं केलाय. नोटबंदी असेल किंवा GST असेल, याचा इतका मोठा फटका बसला की लोक उदाहरण देताना असं सांगतात की पहिले हमारे घुटने की सर्जरी की और उसके बाद में हमारा हिप बोन भी निकल दिया, कमर का हड्डी भी हटा दिया, आज हम खड़े भी नहीं रह सकते और चल भी नहीं सकते, अशा पद्धतीची भावना जी आहे ते सुरतच्या लोकांमध्ये झाली. म्हणजे पण हा फक्त प्रश्न GST पुरता मर्यादित नाही आहे, सर्वांगानं निराशा जी आहे ती सुरतच्या लोकांची झालेली आहे. आता ट्रेन नाही तो चेन नाही, हे सुद्धा आंदोलन जे आहे इथे मोठं झालेलं आहे. अर्थातच भाजपला हे मान्य नाही आहे. व्यापारी नाराज असले तरी ही नाराजी मतांमध्ये परावर्तित होणार नाही या आशेवर भाजप नेते आहेत. माननीय नरेंद्र मोदींच्या सभेला सुरतकरांनी जो लाखवलेला अभूतपूर्व प्रतिसाद आणि त्याला दिलेला रिस्पॉन्स यातनं स्पष्ट झाला, आणि मला असं वाटतं पुन्हा कॉन्फिडन्स बिल्ड हा भाजपमध्ये तर होताच, तो आता मतदारांमध्ये परिवर्तित झालेला मला वाटला. कधी नव्हे ते यावेळी भाजप आणि काँग्रेसमध्ये अटीतटीचा सामना होणार की काय असं चित्र आहे. त्यामुळे सुरत सारख्या 16 जागा असलेल्या मोठ्या जिल्ह्याचं महत्व अधिकच वाढलंय. सत्ता खेचून आणण्यासाठी सुरतचा गड राखणं दोन्ही पक्षांना गरजेचं आहे. सुरतमध्ये राहुल गांधींच्या सभेला मिळालेला जोरदार प्रतिसाद, नाराजी आणि बंडखोरी यामुळे भाजप त्रस्त आहे. तर या नाराजीचं रूपांतर कितपत मतांमध्ये होईल याबाबत काँग्रेसमध्ये संभ्रम आहे. मात्र सुरत जो जिंकणार त्याचा गुजरातच्या सत्तेचा मार्ग सुकर होणार एवढं नक्की. व्हिडिओ जर्नलिस्ट सुमेश भालेरावसह विनोद पाटील, झी मीडिया, सुरत.